स्टार्ट कीजिए टीचर आप। चलो बच्चों, एक हम लोग वार्म अप एक्टिविटी ले लेते हैं। डोड़े उघड़ा यानी आंखें खोलो, डोड़े बंद करा यानी आंखें बंद करो। ठीक है, चला। डोड़े बंद करा, डोड़े उघड़ा, डोड़े बंद करा, डोड़े उघड़ा, ताली बाजवा। शाबाश मिलानो। अब आप लोगों की नींद तो दूर हो गई होगी, है ना? आप लोगों की थकान थोड़ी दूर हो गई होगी। आप लोग काफी देर से जो है लेसन ले रहे हो ना, फर्स्ट लेसन आपका हो चुका है। चलो अब हम लोग क्या करते हैं, सेकंड लेसन स्टार्ट करते हैं हमारा। ओ मिस, बेटा आप लोगों को मेरी स्क्रीन दिखाई दे रही है? Yes, teacher. Yes, बिस्मिल्लाह रहमान रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम टीचर। कैसे बच्चों आप सब? अच्छे टीचर, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ब्रांड मुंबई महानगर पालिका ऑनलाइन शिक्षण विभाग उर्दू माध्यम की तरफ से यत्ता चौथी, विषय मराठी। आज का दिवस आहे शनिवार, दिनांक आहे 6 ऑगस्ट 2021 आणि वेळ आहे 8:55 ते 9:40। मी तुमची शिक्षिका तस्लीम आरिफ पटेल। माझे शाळेचे नाव आहे मुंबई उर्दू प्राथमिक शाळा। चलो एक बार दुआ पढ़ लेते हैं हम लोग। आप लोग सब माइक म्यूट रख के ही दुआ पढ़ेंगे और 3 मरतबा हर दुआ पढ़नी है। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रब्बी जिदनी इल्मा, रब्बी जिदनी इल्मा, रब्बी जिदनी इल्मा। अल्लाहुम्मा इन्नी, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन वा इल्मा नाफिया। नाफिया अल्लाहुम्मा इन्नी, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन, अस्अलुका इल्मन नाफिया। नाफिया अल्लाहुम्मा इन्नी, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन, अस्अलुका इल्मन नाफिया। नाफिया सलाम लानो। हे काय आहे हे? आमचे चौथीची पाठ्यपुस्तकचा चौथी चित्र आहे। चला यात्रा चौथीत आपण काय शिकले ते पाहूया। यात्रा चौथीत आपण आजपर्यंत काय काय शिकले ते पाहूया। हे काय आहे मुलांनो? हे कोणता कविता आहे? झाड। झाड पहिली कविता होती झाड, यानी हमारे चौथी के इसमें मराठी में सबसे पहला लेसन था वो हमारी नजम थी झाड़। उसके बाद क्या है देखेंगे हम लोग। इसका पाठ कौन सा होता हमचा? मैत्री। मैत्री हमारा दूसरा लेसन मैत्री था, जिसमें हमने देखे कि बच्चे और हाथी में कैसे दोस्ती होती है। हाँ टीचर। ओके टीचर।
तीसरा धड़ा कौन सा होता आमचा? तीसरा धड़ा पानी वाचवा जीवन वाचवा पानी वाचवा मुलांनी काढलेली चित्र शाबाश मुलांनो मुलांनी काढलेली चित्र आहे चौथा धड़ा कौन सा है आमचा कोणाला चौथा लेसन कौन सा था हमारे किसी को याद है चलो देखते हैं हम लोग क्या है चित्र वर्णन अपा चित्र वर्णन आमचा पाचवा धड़ा शाबाश मुलांनो पाचवी कविता होती गारा गारा भिंगोऱ्या चला हे कोणता धडा आहे फर्क ओळखा अक्षर जाळे अक्षर जाळे हे कोणता धडा आहे गम्मत कोडे गम्मत कोडे आहे मुलांनो हे आहे गम्मत कोडे हा गम्मत कोडे धडा क्रमांक आठवा गम्मत कोडे गम्मत कोडे काय आहे नऊ धडा गिरवूया गिरवूया हाँ पढ़ते हैं और लिखते हैं है ना गिरते हैं यानी आपका हाथ फेर के लिखना था इसमें है ना चलो अब इसके बाद जो है हम लोग कौन सा धड़ा स्टार्ट करते हैं नंबर क्या है ओड़खा पाहू ओड़खा पाहू 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 ओड़खा पाहू पाहू ओड़खा पाहू याचा आपल्याला शिकवायचा आहे कसं आपल्याला शब्द बनवायचा आहे शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोण कोणते अक्षर आपको कौन कौन से अक्षर इस्तेमाल करना है वापरायचे आहे कोण कोणते अक्षर वापरायचे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे चला या हे सर्वांना येते ना व्हेरी गुड अ आ इ उ उ ए आय ओ हे काय आहे स्वर आहे काय आहे आमचे हे स्वराचे चिन्ह काय का मुलांनो प्रत्येक स्वराचे चिन्ह तुम्हाला माहित आहे हर स्वर की एक निशानी है क्या आपको पता है व्हेरी गुड चलो अब मैं आप लोगों को वो निशानी बता के आप मुझे बताइए उसे क्या कहते हैं ओके अची को अच्छा कोणता चिन्ह नाही आहे चिन्ह नहीं है आ का जो चिन्ह है आ की जो निशानी है वो देखते हैं हम क्या मानता काना शाबाश चिन्ह आहे याला म्हणतात काना चला नंतर ई ई चे चिन्ह हे आहे काय म्हणतात की याला काय म्हणतात याला म्हणतात पहिली विलांटी काय म्हणतात पहिली विलांटी आणि रस्व विलांटी पण म्हणतात याला काय म्हणतात पहिली विलांटी आणि रस्व विलांटी रस्व का मतलब होता है ऐसे शब्द जो जल्दी बोले जाते हैं उसे रस्व तो विलांटी लगाते हैं जिसमें ई का उच्चार जल्दी फौरन होता है उसमें पहली विलांटी लगाते हैं जिसमें ई का उच्चार करने के लिए थोड़ा खींचना पड़ता है उसमें हम लोग दूसरी विलांटी लगाते हैं चलो पहली ह्रस्व विलांटी आहे दूसरी विलांटी दीर्घ विलांटी चला पहिला उकार पहिला उकार ह्रस्व उकार दुसरा उकार
Sirgaukal. Shabash. तो क्या कहते हैं उपकार इसे इसे खाना कहते हैं इसे खाते हैं वेरी गुड इसे कहते हैं मात्रा क्या कहते हैं इसे मात्रा मात्रा ओ ये आहे एक मात्रा मात्रा अंतर ऐ दोन मात्रा दोन मात्रा शाबाश दोन मात्रे चला नंतर ओ आहे वो साठी काय आहे मुलांनो हे एक काना एक मात्रा चला नंतर पुढे बघूया आओ आओ साठी काय आणि दोन मात्रा एक काना मात्रा आमच्या स्वरला काय लावतात आपण अनुस्वार बिंदी अनुस्वार बिंदी अच्छा अनुस्वार बिंदी कौन अनुस्वार बिंदी नहीं त्याला म्हणतात विसर्ग काय म्हणतात विसर्ग इसमें आपको ख का स्वर आता है अनुस्वार में ख का स्वर आता है तुम्हें अटक-अटक आ रही है मेरी आवाज अटक-अटक आ रही है नहीं टीचर मिस कन्या ये आपकी आवाज अटक अटक के ओके ठीक है चलो जैसे हम लोग उर्दू में नून गुन्ना लिखते हैं ना बेटा है ना और में नून गुन्ना लिखते हैं ना उसमें कैसे नून की आवाज नाक से आती है ना वहां पर जहां पर मराठी में नून की आवाज नाक से आती है वहां पर अनुस्वार का उपयोग किया जाता है यानी अनुस्वार इस्तेमाल किया जाता है और जिसमें लास्ट का स्वर आता है उसमें विसर्ग का इस्तेमाल करते हैं उपयोग करते हैं ठीक है चलो अब देखो ये क्या है व्यंजन शाबाश व्यंजन क ख ग ग ग ट छ ट छ ज ज त्र छ छ ज ड न ठ ठ ड ध न प ग भ म ग ण न य अति छान अति उत्तम बहुत अच्छे बच्चों बहुत अच्छे आप लोगों को सबको बहुत अच्छे से याद है मैंने आपके पिछले लेसन में भी देखा है कि आप लोग बहुत अच्छे से आपको व्यंजन और स्वर याद है चलो अब हम देखते हैं कि हमें कौन सा चित्र है जिसका हमें नाम लिखना है ठीक है चलो ये क्या है बच्चों ये क्या है इमारत 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 म्हणतात इमारत का पहला स्वर कौन सा है पहला आवाज कौन सा है ई ई ये काय लिहू ई लिहू चला ई नंतर काय लिहायचं आहे मा मा आणि एक काना मा आणि मा लिहायचं ना मा साठी आपण मा आणि एक काना लिहू म ई म हे काय झालं ई म याला काना जोडला तर ते होणार इमा आणि नंतर काय लिहायचं र र इमा आणि र शेवटचा अक्षर आहे त इमारत हे झालं आपला इमारत चला आपण दुसरं चित्र बघूया चलो हे मासा लिहिण्यासाठी आपण कोणतं व्यंजन वापर करू आणि एक काना म आणि एक काना मा सा कसा लिहू सा कसा लिहू आणि एक काना चला सांगा स सा आहे कुठे आहे स कुठे आहे त्याच्यात व्यंजनात स कुठे आहे टीचर लास्ट की दुसरी दुसरे में हाँ लास्ट की लाइन में दूसरा अक्षर जो है वो स है
Ikana sa salap la masa. Masa. बोलते हैं ओड़ी का है म्हणतात ओड़ी ओड़ी पहला अक्षर च आहे चला चालीहूया च याला पहिली विलांती च पहिली विलांती ची नंतर म म आहे म म पाचवे लाइन में लास्ट अक्षर पाची ओड़ी अंतिम च अक्षर आहे चला मॉली क्या चाहिए अतः आप लाले कहते नहीं ना कुछ आ है तीसरे लाइन में लास्ट का लक्षण तीसरी ओड़ी आप इंजेक्शन है ना नाला कौन सा लाऊ मला कोणती विलांती लाऊ दुसरी विलांती आता दुसरी विलांती चिमणी देखो चिमणी और नी दोनों में जो है ची की विलांती आई है लेकिन च में ची ची जल्दी बोला जाता है इसे इसे ह्रस्व स्वर का विलांती यानी पहली विलांती लगाई गई है नी थोड़ा खींच के बोला जाता है इसलिए इसमें दूसरी विलांती लगाई गई है आगे की तस्वीर देखते हैं गुलाब 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 आगा कुठे आहे आपल्याला गुलाब पहिली लाईन शाबाश मुलांनो पहिली ओळी आपला तिसरा अक्षर आहे ग चला ग कोणता उकार लावू पहिला उकार पहिला उकार पहिला उकार ग उकार नंतर काय आहे गुला ला साठी कोणता ला ग कुठे आहे छठी लाइन पे तीसरा अक्षर एक दोन तीन तीसरा सहावी ओळी चला ल लिहिले गुल आपल्याला ला पाहिजे म्हणजे आपल्याला काय हमको ला करना है हमको लगाइए आगे बच्चों हमें ला लिखना है तो हम ल के आगे क्या लगाएंगे कौन सा पीछे एक लकड़ी डाल देंगे हाँ क्या डाल देंगे एक लकड़ी बेटा उस लकड़ी को कहते हैं काना क्या कहते हैं बच्चा काना काना शाबाश अब ध्यान में रखेंगे अब आप लकड़ी नहीं कहेंगे उसे कहेंगे काना काना बताते हो ना गुला अनि शेवटचा अक्षर आहे ब ब कुठे आहे जो सांगा बरा गुलाब हे झाला आपला गुलाब बोल सगळे मिस मेरा आवाज नाही जा रहा मिस मिस हाँ बेटा बोलो सुबह मेरा आवाज नहीं जा रहा है इसका आवाज नहीं जा रहा है आपका आवाज नहीं आ रहा है हाँ बेटा आपका आवाज नहीं आ रहा है क्या पतंग ये कौन सा चित्र है पतंग 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 पहला
पहला कौन सा अक्षर लिखू अक्षर आएगा प प ओ प पाचवी ओळीचा पहिला अक्षर आहे प नंतर त त चौथी ओळीचा पहिला अक्षर आहे त त पतंग पतंग याचात कोणता स्वर येत आहे अनुस्वार बिंदी अनुस्वार बिंदी अनुस्वार बिंदी हम लोग जो है पता के ऊपर अनुस्वार बिंदी लगाएंगे अनुस्वार है ग ग कुत्ते आए पहली पहली लाइन तीसरा अक्षर शाबाश शाबाश पता हे झाला पता चला पुढचा चित्र पाहूया हौद हौद हे आहे हौद हौद अक्षर कोणता लिहू हा हा आहे हा कुठे आहे सबसे लास्ट लाइनचा तीसरा अक्षर अंतिमचा ओळी यानी आखरी लाइन में तीसरा अक्षर ह चला ह लिहूया आणि ह ला आपला हौ करायचा आहे हा आणि एक काने आणि औ औचा स्वर कोणता आहे औचा चिन्ह कोणता आहे औ साठी आपण एक काना दोन मात्रे लावू काय लावू आपण औ साठी दोन मात्रे ते होणार हौ आणि शेवटचे अक्षर आहे द हौद द कुठे आहे द कुठे चौथी लाइन चौथी ओळी तिसरा अक्षर आहे द चला हे झाला आपला हौद शाबाश चला पुढचं चित्र पाहूया अब आगे की तस्वीर देखते हैं हम रुमाल 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 साठी पहिला अक्षर कोणता लिहू रू ल कुठे आहे ल कुठे आहे रुमाल छठा लाइन छठा लाइन दुसरा अक्षर पाच सहा मुलांनो सहा सहावी ओळी सांगा यानी छठी को अगर आप मराठी सहावी ओळी दुसरा अक्षर आहे सहावी ओळी दुसरा अक्षर हो सहावी ओळी दुसरा अक्षर र चला आला उकार लावू र उकार रु नंतर काय आहे रु दुसरी मा मा साठी काय मा लिहायचंय मा मा कसं अंतिमचा अक्षर किंवा शेवटचा अक्षर म आहे हे आहे आपला म रू म आपल्याला म पाहिजे आणि म अक्षर काय ल सहावी आपला रुमाल रुमाल आप लोग बहुत अच्छे से पहचानते हो कि कौन सा अक्षर कहा है और आपको शब्द बनाने के लिए कौन सा अक्षर लेना है शाबाश बेल ब कुठे आहे लवकर बैल कुठे ब कुठे आहे पाचवी ओळीचा तिसरा अक्षर आहे ब आपल्याला बय करायचं आहे बय कोणता स्वर लावू कोणतं चिन्ह लावू बला ते बय होणार काय लावू एक मात्रा दोन मात्रे विलांती दोन मात्र
दोन मात्रे लाऊ ब दोन मात्रे ब आणि ल ल आहे इथे ल वेरी गुड सावी ओडीचा तिसरा अक्षर बैल हे झाला आपला बैल चला हे काय आहे मुलांनो घोडा घ घ कुठे आहे घोडासाठी घ कुठे आहे चौथा अक्षर पहिली ओळीत चौथा अक्षर काय आपला घ चला घाला आपला घो करायचा आहे तर आपण एक काना हो एक काना आणि एक मात्रा शाबाश एक काना एक मात्रा लावला तर ते होणार घो आणि शेवटचा अक्षर आहे लडा घो घो अडा घोडा पहिली ओळी लास्ट अक्षर हो पहिली ओळी लास्ट अक्षर आहे आणखीन द तिसरी ओळीत तर तिसरी ओळी तिसरी ओळीचा तिसरा अक्षर ड तिसरा आहे का तिसरा अक्षर आपल्याला ळ लिहायचा आहे चला पुढचं चित्र बघू आगे की तस्वीर आहे सगळ्यांचा कुत्रा कुत्रा आहे हे आमचं पिल्ला आहे ना आमचं खूप पसंत आहे की नाही कुत्ता हो टीचर कुत्रा चला कुत्रा कसा लिहू क कुठे आहे पहिली ओळी पहिला अक्षर आपल्या व्यंजनचा पहिला अक्षर क आहे क क ला काय लावलं तर ते होणार उकार पहिला हे झाला आपला क उकार आता आपल्याला त्र लिखायचं आहे त्र कुत्रा तर दुसरी ओळी हो लास्ट अक्षर हो दुसरी ओळीचा अंतिम अक्षर आखरी अक्षर शेवटचे अक्षर आहे त्र लास्ट हो त्रला काना त्राला एक काना व्हेरी गुड कुत्रा हे झाला आपला कुत्रा तळा हे काय आहे मुलांनो फुल वापरते क्या हे फुल मला तुमच्यासारखं सुंदर दिसते सुंदर दिसतात ना तुम्ही बच्चो हो टीचर माझे बच्चे सब फुलं जैसे सुंदर सुंदर बहुत खूबसूरत लगते फूल कैसे लिखना है हमें फूल फूल दूसरा वर्ड वो पहला अक्षर आएगा दूसरा पांचवी ओड़ी दूसरा वर्ड पांचवी ओड़ी चा दूसरा अक्षर आहे फ चला फला फू करायचा आहे आपल्याला तर काय लांटी उकार मात्रा काय दुसरी विलांटी नाही विलांटी लागणार दुसरी उकार उकार आणि ल हो ल आहे सावी ओळी सावी ओळी तिसरा फूल चला पुढच्या पाहूया यानी आगे की तस्वीर देखते हैं पुढचा का मतलब होता है आगे की हाँ बच्चों बच्चों ध्यान रखना यस टीचर एक आया है केड़ी केड़ी वेरी गुड ये है केड़ी केड़ी साथी पहला अक्षर कौन सा है के केड़ी हो आपल्या व्यंजनचा पहिला पहिला ओळीत पहिला अक्षर शाबाश मुलांना तुम्हाला ओळी कळले हा मला ओळी समज में आ गया है यानी आप ओळी बोलते हे समज में आ गया वेरी गुड चलो हम क्या लगाएंगे तो के होगा
पहला दूसरी विलांटी पहली विलांटी पहली विलांटी टीचर नहीं विलांटी हला म्हणतात पहली विलांटी पहली लावला तर ते होणार की आपल्याला की नाही आपल्याला के पाहिजे मुलांनो की नाही चाहिए आपको के चाहिए पहली या दूसरी मात्रा शाबाश आपण मात्रा एक मात्रा हो पहिला मात्रा एक मात्रा म्हणतात त्याला काय म्हणतात एक मात्रा एक मात्रा नंतर काय आहे ळी 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 साठी कोणता अक्षर घेऊ सातवी ओळी दुसरी विलांटी सातवी ओळी सातवी ओळी चौथा अक्षर ओ सातवी ओळीचा एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवी हे सातवी ओळीचा एक दोन तीन चौथा अक्षर व्हेरी गुड सातवी ओळीचा चौथा अक्षर हे झाला आपला केळ आणि आपण काय लावू एक दुसरी विलांटी एक काना विलांटी काना नाही मुलांना विलांटी दुसरी विलांटी क एक मात्रा केळ दुसरी विलांटी केळी पुढे काय आहे बागे क्या है वो देखते हैं हम अभी हमने जो अल्फाज पढ़े हैं ना चलो उसके हम लोग अल्फाज मानी देख लेते हैं हमारे मराठी के अल्फाज जो हमारे लिए नए हैं उसके अल्फाज मानी हम लोग देख लेते एक आया है एक आया है मछली चिड़िया चलो अब बच्चों यहाँ पे शब्द अर्थ तो हमारे पास है ये नए अक्षर थे बाकी के दूसरे जो है इन सबको तो हम उर्दू भी वही कहते हैं जैसे घोड़े को घोड़ा ही कहते हैं बैल को बैल ही कहते हैं ना देखेंगे एक वचन अनेक वचन आप लोगों को एक वचन अनेक वचन आता है आता है बेटा आपको पता है एक वचन हाँ क्या है जरा बोलो एक वचन अनेक वचन उर्दू में इसको क्या कहते हैं ये तो अल्लाह का शुक्र था म्यूट है तो बंद करो मत म्यूट करूँगा माझे मुलांनो फुला सारखे मुलांनो अनेक वचन उर्दू मध्ये काय म्हणतात एक वचन वचन को उर्दू में क्या कहते हैं कोई बता सकता है अल्फाज मायनी नहीं बेटा शब्द अर्थ मतलब अल्फाज मायनी शब्द अर्थ को अल्फाज मायनी कहते हैं एक वचन अनेक वचन यानी वाहिद जमा है ना हम लोग वाहिद जमा करते हैं ना उर्दू में यस टीचर चला मराठी मध्ये म्हणतात एक वचन अनेक वचन चला आज आपण एक वचन अनेक वचन बघूया हे काय आहे मासा मासे मासा म्हणजे मच्छी मासे म्हणजे मच्छिया जैसे उर्दू में हम कहते हैं मछली और मछलियां वैसे मराठी मध्ये म्हणतात मासा आणि मासे मासा आणि मछली मासा यानी मछली मासे म्हणजे आपला चिमणी चिमणी चिमण्या चिमण्या व्हेरी गुड चिडिया चिमणी चिमण्या कुत्रा कुत्रे कुत्रे कुत्रा कुत्रे यानी एक कुत्ता और बहुत सारे कुत्ते केड़े मतलब एक केला और केले ठीक है चलो ये क्या आया है फल फले फूल फूले फूल फूले इतनी घाई करो ना कोमली जल्दी मत करो आराम से बोलो घोड़ा घोड़े घोड़ा घोड़े शाबाश चला मापन करूया आणि अब हम देखते हैं कि आप लोगों को कितना समझ में आया ठीक है देखेंगे
अब इसके लिए आपको क्या करना पड़ेगा, फटाफट आंसर देना पड़ेगा, तो हमें पता चलेगा कि आपको समझाया नहीं। ठीक चलो विलांटी बी आणि ब दोन मात्रे ब तिसरा अक्षर आहे घोडा
क्या है अक्षर ये है लेटर ये लेटर है ये अल्फाबेट है ये लेटर है हां इसे अल्फाबेट लेटर कहते हैं मराठी में कहते हैं और हर्फ और ये अक्षर जब मिलते हैं तो हमारा शब्द बनता है हां चलो लिखेंगे कु पहला अक्षर कु इधर पहला अक्षर कु अक्षर आएगा कु माइकल गुलाब गा गू आणि गाव का गू हे दुसरा वडा आहे तिथे दुसरा अक्षर आहे दुसरा आपल्याला घर काम गृहपाठ काय आहे बघूया हे आहे आप तुमचा तुमच्या पाठ मुलांनो मला बोलू द्या मेरे प्यारे बच्चों मुझे बोलू दो जरा आपको मला तुमच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 10 वर हे पाठ दिलेला आहे तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे आणि याचे चित्र तुम्हाला शिक्षकाला पाठवायचं आहे यानी आपको जो है किताब में सफा नंबर 10 पे ये लेसन दिया हुआ है इसमें जो खाना पूरी है ये आपको पूरी करना है और आपको इसका फोटो भेजना है इसके साथ मैं आपको एक और घर काम दी हूं चला ते बघूया आणखीन एक गृहपाठ आहे हे बघूया दावे पूर्ण करा नाम पूरा करो यहाँ पे आपको कुछ फलों की फळांची आणि जनावरांची दिया है आणि त्यांचे नाव दिलेले आहे त्याला पूर्ण करायचे आहे हो गया टीचर मैंने स्क्रीनशॉट नहीं ली हां हेलो मैंने स्क्रीनशॉट नहीं ली आप टीचर मैं ले लूं स्क्रीनशॉट हां इसका आपको स्क्रीनशॉट लेना है ठीक है आपका आप लोग इसका स्क्रीनशॉट ले लो कॉपी में हो गया अभी चलो मुझे मेरा माइक कभी ऑन होता है कभी ऑन कभी ऑफ होता है ना बेटा तो वो नेटवर्क प्रॉब्लम से भी होता है बच्चा चलो अब देखो आप लोगों को क्या मुझे बताना है कि आपको यहाँ पे क्या लिखना है ठीक है ये है आंबा ये क्या आया है आंबा ये क्या लिखो अपन आंबा ब ब का ना बा आंबा आंबा लिखायचा है ना तो अपन खाना का लिखो ये क्या आया है अंजीर मध्ये काय लिहू आपण अंजी जविलांटी जी लिहू जविलांटी जी लिहू अंजीर
हे काय आहे मुलांनो संतरा सन लिखेला है यहाँ पे त्री लिखा हुआ है आपको सन लिखना है तो यहाँ पे क्या लिखेंगे आप सन कैसा लिखेंगे आप सन अनुस्वर हो एक आया है इथे काय लिहायचं आपल्याला यहाँ पर आपको क्या लिखना है चलो चला पहली विलांटी हो चला पहली विलांटी चीकू ची ये काय आहे पेरू पेरू इथे पे लिहिलेला आहे पुढे काय लिहायचं आहे यहाँ पे लिखा आहे रू रू ये काय आहे वाघ है तो यहाँ पे वाघ लिखा हुआ है हमें आगे क्या लिखना है व का ना वा वाघ लिखना है ना हमें तो हम लिखेंगे व का ना वा ऊंट ऊंट से क्या लिखा अपन ऊ अनुस्वर देखो यहाँ पे ऊंट में हमको न का स्वर आ रहा है ना तो ऊंट ऊ के ऊपर अनुस्वर लगाएंगे ऊ अनुस्वर ऊ अनि ऊंट एक आया है ससा मला फार आवडते ससा तुम्हाला आवडते का तो पसंद है क्या ससा मुझे तो बहुत पसंद है चला इथे लिहिले आहे स स पुढे काय लिहू आपण स सा स एक काना सा हे काय आहे बिल्ली बिल्ली बिल्लीला मला मांजर काय म्हणतात मांजर मांजर म्हणजे आपण पुढे कोणतं अक्षर लिहू यहाँ पे हम क्या लिखेंगे अनुस्वार व्हेरी गुड मा आणि अनुस्वार मांजर अजर मांजर हे काय आहे कछुआ कछुआ असं मराठी में क्या कासव कासव म्हणजे मतलब यानी अभी हमें यहाँ पे क्या लिखना है आप लेले थे काय लिहायचं आहे चला लोगों को लेसन समझ में आया बेटा यस अक्षरों को है उसमें कैसे स्वर लगाना कैसे शब्द बनाना समझ में आया यस टीचर लोगों ने बहुत अच्छे से लेसन सुना है इसलिए थैंक यू वेरी मच धन्यवाद हमारा लेसन यही खत्म होता है अल्लाह हाफिज़ टीचर जज़ाकअल्लाह आपको है ना चैट बॉक्स में लिंक दी जा रही है आपको वो लिंक भरना है आपको गूगल फॉर्म आज दिया गया है वो गूगल फॉर्म आप लोग कंप्लीट करेंगे ठीक है बेटा जज़ाकअल्लाह खैरा आई 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 है बेटा आई अभी आई आप लोगों को लिंक यस टीचर आई लिंक हाँ चलो